जर राज ठाकरे किंवा भाजप असंच हिंदू मुसलमान दंग्यांमध्ये बोलत असेल तर त्यांचा सरळ सरळ एकच हेतू आहे की इकडच्या दोन समाजांना किंवा इकडच्या लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवणं. तरी राजकारणाची दिशा बदलत चालली असं वाटतं, कारण सर्वसामान्यांचं प्रश्न घेऊन आंदोलन होणं हे गरजेचं आहे, मात्र ते नव्हतं, फक्त एकमेकांवर चिखलफेक चालू राज्यात. एकमेकांवरती चिखलफेक चालली असं मी नाही म्हणणार. कोणी जर स्टेटमेंट केलं आणि ते बेजबाबदार वाटलं तर कोणी कोणी रिस्पॉन्सिबल किंवा समजूतदार माणूस त्याच्या विरुद्ध बोलेलच. आणि तो लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे की कोणी काही भडकाऊ स्टेटमेंट केलं तर एक सामान्य नागरिक त्याच्या विरुद्ध उठून बोलू शकतो. हा त्याचा भाग आहे. पण दुसरं तुम्ही बघितलं असेल तर ह्याला चिखलफेक असं म्हणणं चुकीचं आहे. पण 2014 जेव्हापासून भाजप आलं आहे तेव्हापासून भाजप 2014 जेव्हा आलं तेव्हा लोकांचा भुकमारीचा प्रश्न, इकडच्या शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, भारताला किती 3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार होते असं तेव्हाचं आश्वासन होतं, हे सगळे आश्वासनं देऊन भाजप सरकार सत्तेत आले. पण जेव्हापासून ते पहिल्यांदा सत्तेत आले त्याच्यानंतर ना कोणी भुकमारीबद्दल बोलतोय, ना कोणी बेरोजगारीबद्दल बोलतोय, ना कोणी इकडच्या युवांच्या प्रश्नांबद्दल बोलतोय, ना इकडच्या कोणी शिक्षणाबद्दल बोलतोय. लॉकडाऊन पॅन्डेमिक नंतर आपण बघितलं की इकडची हेल्थ केअर सिस्टीम होती ती अख्खी कोलमडून पडलेली, ना त्याच्याबद्दल कोणी बोलतंय. आणि जर राज ठाकरे किंवा भाजप असंच हिंदू मुसलमान दंग्यांमध्ये बोलत असेल तर त्यांचा सरळ सरळ एकच हेतू आहे की इकडच्या दोन समाजांना किंवा इकडच्या लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवणं, जेणेकरून कोणी इकडच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती बोलणार नाहीत. आणि ते आम्ही सरळ सरळ म्हणतोय, आम्ही होऊ नाही देणार. सॉरी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.